पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर पत्रकारांशी विविध विषयांवर त्यांनी संवाद साधला. मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करतंय हे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवावा असं आवाहन केलंय. मोडी, पारशी, उर्दू हे सगळं दस्तऐवज बघून त्यांनी कुणबी दाखल्याचा सुद्धा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मागासवर्गीय आयोग स्थापन आपण केला नवीन, त्यानंतर त्याच्यामार्फत एक आठवड्याचा कार्यक्रम आपण सगळ्या राज्याला दिला. सर्व अधिकारी रात्रीच दिवस करतायत आणि मराठा समाज हा मागास आहे ठरवण्याचं काम सुरू आहे ते पूर्ण झालं. यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलू आणि मराठा समाजाला ज्यादाचं कुणालाही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आरक्षण देऊ. आणि मला वाटतं हे एवढं आपण करत असू तर थोडंसं जरांगे साहेबांनी विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं. मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणातील काही प्रश्न गोंधळात टाकणारे असून सर्वेक्षण करणारे कर्मचारी प्रशिक्षित नसल्याकडे पालकमंत्री मुश्रीफ यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी याबाबत आपण माहिती घेऊ असं सांगितलं. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी भाजपला आता हसन मुश्रीफ यांच्यासारखे मंत्री कसे चालतात अशी टीका केली होती. यावर बोलताना नामदार मुश्रीफ यांनी खासदार राऊत हे सुद्धा ईडी प्रकरणात जामिनावर सुटलेत असं सूचक वक्तव्य केलं. जिल्हाध्यक्ष पदावरून AY पाटील यांची उचलबांगडी झाल्यावर बिद्री कारखाना निवडणुकीतील विरोधच त्यांना भोवला असल्याची चर्चा आहे. नामदार मुश्रीफ यांनी मात्र AY पाटील यांच्या विनंतीवरूनच त्यांना बढती देण्यात आली आहे असं सांगितलं.